शिर्डी शहराच्या वाहतूक विभागाच्या वतीने चालकांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलण्यात आले. दर्शन अमावस्याच्या निमित्ताने मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पिंपळवाडी रोड येथील चौकात वाहतूक विभागाच्या पोलिसांनी स्पेशल इन्स्ट्रुमेंटद्वारे चालकांची तपासणी केली आहे. या मशीनमुळे मद्यपान केलेले आहे किंवा नाही हे कळून येते. तर या कारवाईबाबत वाहतूक शाखेने अधिक माहिती दिली आहे. दिनांक 23 जुलै रोजी आषाढी अमावस्या असल्याने मोठ्या प्रमाणात लोक गटारी अमावस्या साजरी करतात आणि गटारी अमावस्येनिमित्त मग लोक कुठेतरी दारू पिऊन रस्त्यावर प्रवास करतात, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतं. प्रसंगी दारू पिऊन वाहन चालवणारे बरेच लोक अपघातात बळी पडलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे काल आम्ही संध्याकाळी पिंपळवाडी चौकात आम्ही दारू पिऊन वाहन चालवणारे चालक आहेत यांना यांच्यावर कारवाई केली आणि यासाठी आम्हाला आमचे पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा सर यांनी स्पेशल इन्स्ट्रुमेंट जे की वाहन चालकाच्या पोटामध्ये दारू आहे का याची तपासणी त्याच्या श्वासाद्वारे करता येते आणि त्याचा रिझल्ट लगेच ताबडतोब त्या ठिकाणी मिळतो. तर युनिफॉस कंपनीचं एक नवीन इन्स्ट्रुमेंट आलेलं आहे आणि त्याचं मेकॅनिझम अतिशय सोपं आहे की आमचा कुठलाही कर्मचारी त्याला इझिली हाताळू शकतो आणि त्याच्यावर वाहन चालकांची तपासणी करून त्याने मद्यपान केलेलं आहे का याची खात्री करतो आणि खात्री झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. यापुढे अशीच मोहीम आम्ही राबवत राहणार आहोत, कारण की मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अपघात हे दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे ॲक्सिडेंट होऊन बऱ्याच वेळा वाहनातील काही पॅसेंजर्स आणि वाहन चालक हे मृत्युमुखी यापूर्वी पडलेले आहेत. तर अपघातातलं मृत्यूचं प्रमाण घटवण्यासाठी आम्ही ही मोहीम सुरू केली. त्यांना आम्ही जागेवरच त्यांची तपासणी केलेली असते आणि आम्ही ज्या मशीनद्वारे त्यांच्या पोटामध्ये मद्यपान त्यांनी केलेलं आहे का ही त्यांच्या श्वासाची तपासणी म्हणजे ब्रीथ टेस्ट म्हणतात त्याला, त्या तपासणीद्वारे त्या मशीनवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिझल्ट येतो आणि त्यानुसार त्यांना 185 मोटर वाहन कायद्यान्वये त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे आणि हा दखलपात्र आणि जामीनपात्र गुन्हा असल्यामुळं आम्ही त्यांना आमच्या कार्यालयापर्यंत आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पर्सनल बॉन्डवर किंवा त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तीच्या जामिनावर त्वरित सोडतो, त्याचं वाहन डिटेन करतो आणि त्यानंतर त्यांनी न्यायालयात जाऊन दंड भरल्यानंतर त्यांच्या वाहनाची कागदपत्रे तपासणी केल्यानंतर त्याचं वाहन सोडण्यात येतं. या मशीनद्वारे करण्यात आलेल्या तपासात ज्या चालकांनी मद्यपान केलेले आहे अशांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच हातभार लागेल यात शंका नाही. प्रतिनिधी किरण सोनोने आणि ललित घोरपडे सह सुचिता कुलकर्णी SP24 तास शिर्डी.